नमस्कार मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण घनाकृतींचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ सॉलिड शेप्स याबद्दल शिकलो. या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांद्वारे त्याबद्दल अधिक जाणून घेऊ. गोलू जेव्हा शहरात गेला होता तेव्हा त्याने तेथे खूप उंच उंच इमारती पाहिल्या. मी चंपापुरात एवढी उंच इमारत का बांधू नये, गोलूने विचार केला आणि त्याने त्या इमारतीचे डिझाईन सुरू केले. मी प्रत्येक घराला अद्वितीय करण्यासाठी मी ते घन क्यूब आकाराचे बनवतो. प्रत्येक घराच्या बाजू 3 मीटर लांबीच्या असतील. मग मुलांनो, तुम्ही सांगू शकता का एका घराचे घनफळ व्हॉल्यूम किती घनांच्या समान असेल? तुम्ही व्हिडिओ थांबवून याच्या उत्तराबद्दल विचार करू शकता. घन आकाराच्या घराच्या बाजूची लांबी 3 मीटर आहे. याचा अर्थ असा की घराच्या पहिल्या थरात 3 × 3 = 9 मीटर असेल. आणि घर घन आकाराचे असल्यामुळे त्याची उंची देखील 3 मीटर असेल. दुसऱ्या शब्दात घन आकाराच्या घरात मीटरच्या घनांनी बनलेले 3 थर असतील. प्रत्येक थराचे घनफळ 9 मीटर घनांच्या समान आहे. याचा अर्थ घन आकाराच्या घराचे एकूण घनफळ 9 × 3 = 27 घनमीटर असेल. बरं, प्रत्येक घराचे घनफळ 27 घनमीटर इतके आहे. जर मी इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर 6 घरे बांधली तर सर्वात खालच्या मजल्याचे एकूण घनफळ किती मीटर घनांच्या समान असेल? प्रत्येक घराचे घनफळ 27 मीटर घनान इतके आहे आणि प्रत्येक मजल्यावर अशी 6 घरे आहेत. याचा अर्थ सर्वात खालच्या मजल्याचे एकूण घनफळ 6 × 27 = 162 घनमीटर असेल. आणि जर मी माझ्या इमारतीत 12 मजले बनवले तर माझ्या इमारतीचे एकूण घनफळ किती मीटरच्या घनांच्या समान असेल? मुलांनो, तुम्ही या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात गोलूला मदत करू शकता का? पटकन व्हिडिओ थांबवून ह्याचे उत्तर शोधा. इमारतीच्या प्रत्येक मजल्याचे घनफळ 162 मीटर घनांच्या समान आहे आणि इमारतीत असे 12 मजले आहेत. याचा अर्थ संपूर्ण इमारतीचे घनफळ 162 × 12 = 1944 मीटर घनांच्या समान असेल. गोलूने आपली इमारत बांधली आणि त्या इमारतीत चंपापूरचे लोक आनंदाने राहू लागले. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांद्वारे घनाकृतींचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ सॉलिड शेप्स याबद्दल शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण यासंबंधित काही गैरसमज पाहू.